अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत राज्य शासनानं बदल करून जाचक अटींचा समावेश केलाय. या नव्या अटींमुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास अडचणी येत असून त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे GR मधील जाचक अटींचा अभ्यास करून या अटींना रद्द करण्याची मागणी केली. राज्य सरकारनं त्यावर लक्ष केंद्रित न केल्यास GR ची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. पूर्वीच्या GR मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं आणि परदेशातील विद्यापीठाचं मानांकन 200 आतमध्ये असावं अशी अट होती. मात्र 2023-24 नव्या GR मध्ये या अटी बदलून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी वाढवण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचा आरोप रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर बामारे, BRSAP चे पदाधिकारी प्रभाकर जाधव आणि डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केलाय. नव्या GR मध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी 30 लाख तर PhD साठी 40 लाख निश्चित करण्यात येतली. तसंच पदवी परीक्षेत 75% गुणांची नवीन अट ठेवण्यात आली असून पूर्वी हीच अट 55% गुणांची होती. शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकाच विद्यार्थी घेऊ शकतो अशा जाचक अटींमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा कुटील डाव उधळून लावण्यासाठी फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या पक्षाने कंबर कसलेली असून रस्त्यावर उतरून नव्या GR चं दहन करून राज्यभर आंदोलनं करण्याचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीनं दिला आहे. लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी विचारसरणीच्या संस्था आणि पक्षांची बैठक होणार असल्याचं रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे आणि BRSAP चे पदाधिकारी प्रभाकर जाधव यांनी सांगितलं.